स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यात चांगलं सरकार स्थापन झालं असल्याचं मत व्यक्त केलंय. सरकारनं सर्वात आधी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम करावं अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आपल्या सोबत माजी खासदार राजू शेट्टी जी. शेट्टी साहेब, काय नेमकी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतलेली आहे? या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची एकच इच्छा होती की भारतीय जनता पक्षाला वगळून एक चांगलं सरकार निर्माण व्हावं, जे स्थिर असेल आणि चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि लोकाभिमुख असेल. आज मला वाटतं की गेले महिनाभर सर्वसामान्य जनतेची जी आस होती ती पूर्ण झालेली आहे आणि एक चांगलं सरकार आज स्थापन झालेलं आहे. आणि मला खात्री आहे की या सरकारकडून सगळ्यात आधी शेतकऱ्यांचं अश्रू पुसायचं काम होईल याची मला खात्री आहे. शेतकऱ्याला नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने लढत आलेले आहात, अनेक आंदोलन तुम्ही केली. पहिलं काम या सरकारने शेतकरी कर्जमाफी असो किंवा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात हे करावं असं वाटतं? निश्चितच, कारण मुळामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि शेती व्यवसाय कोलमडून पडला तर महाराष्ट्र कोलमडून पडेल. त्यामुळे शेतकऱ्याचे अश्रू पुसणं हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्यच आहे. शेतकऱ्याला उभा केला पाहिजे. गेल्या वर्षभरामध्ये दुष्काळ असेल, गारपीट असेल, अतिवृष्टी, महापूर यामुळं अक्षरशः शेतकरी कोलमडून पडलेला आहे. त्याला उभा करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पहिला निर्णय काय असेल तर शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे. मग त्याला कर्जातून बाहेर काढायचं असेल किंवा विजेचा दर कमी करायचा असेल हे करावंच लागेल सरकारला. तुम्ही नेहमी आघाडीच्या सोबत राहिला, विधान परिषद विधानसभा असो लोकसभा असो सोबत होता. आता या मंत्रिमंडळामध्ये शेतकरी संघटनेला स्थान असावं असं वाटतं? मुळामध्ये कोण मंत्रिमंडळ आता याच्यापेक्षा काय करतं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की स्वाभिमानी शेतकरी संघटना ही काय धंदेवाईक राजकारण्यांची संघटना नाही आहे. ही शेतकऱ्यांच्यासाठी चळवळ करणारी, शेतकऱ्यांच्यासाठी लढा उभा करणारी संघटना आहे आणि त्या चळवळीची ताकद वाढावी म्हणून आम्ही राजकारण करतो. तेव्हा आमची पहिलीच अट आहे किमान समान कार्यक्रमांतर्गत की शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढलं पाहिजे. श्री राजू शेट्टी आपल्यासोबत होते आणि शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊनच या सरकारने काम करावं असं मत व्यक्तींनी व्यक्त करत आहे. व्हिडिओ जोनी प्रमोद जाऊन साक्षी कबड्डी न्यूज मुंबई.